शिवसेनेच्या वतीने गेले 3 ते 4 महिने सातत्याने पाठपुरवठा करूनही, वेळोवेळी आंदोलने करूनही परिवहन अधीक्षक हे संबंधित RTO अधिकारी व एजंट यांच्यावरती मेहरबानी करत आहेत. त्याच्या अवैध कामांना खतपाणी घालण्याचे काम करत आहेत. त्यांना सामान्य नागरिकांच्या लुटीच्या बाबतीत कोणतेही गांभीर्य नाही. विनापरवाना नियमबाह्य वाहतूक करणे, विना नंबर प्लेट गाडीतून रात्रपाळीने गौण खनिज चोरी करणे, अशा प्रसंगी अनेक अपघात झाले, तसेच काही अपघात रेकॉर्डवरती आलेही नाहीत. तसेच परिवहन खात्यास बदनाम करूनही त्यांची पाठराखण केली जाते, याचेच आश्चर्य वाटत असल्याचे शिवसेनेचे विनायक गोंदिल पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यामुळेच प्रशासनाला जाग आणण्यासाठी येणाऱ्या 23 मे रोजी पलूसमधील RTO कॅम्प शिवसेनेच्या वतीने बंद ठेवण्यात येणार असून, RTO एजंटनी बंदला सहकार्य करावे. तसेच नागरिकांनीही RTO मार्फत चालू असलेल्या हप्ते वसुली याबाबत आवाज उठवत शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विनायक गोंदिल, विजय अर्बुने, राजाभाऊ माने, सुधीर भैया शहा, श्रीरंग सांगडे, असलम नधाव आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले 3 महिने झालं RTO एजंट आणि अधिकाऱ्यांनी जे काय परिवहन खात्यात बदनाम केलेलं आहे त्या विरोधामध्ये आम्ही उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदनं दिली, त्यांच्यावरती कारवाईची मागणी केली, त्यानंतर आम्ही पुतळा धरून आंदोलन केलं. तरीही प्रशासनाला त्यांच्या विरोधावरती कोणतीही कारवाई करता आलेली नाही. त्या अनुषंगानं येणारा 23 तारखेचा जो काही RTO कॅम्प असेल तर तो आम्ही उधळून लावणार आहोत. कारण की आजपर्यंत त्या परिवहन खात्यात बदनाम करणाऱ्या आणि नागरिकांची लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई केलेली नाही. त्याला विरोध होतो. आम्ही येणारा हा 23 तारखेचा जो काही कॅम्प आहे, पलूसमधील कॅम्प आहे, तो कॅम्प आम्ही उधळून लावणार आहोत, असं आम्ही त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे. शिवकुमार खरकांडे, 7 स्टार न्यूज, पलूस.